राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आज आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली. शिंदेंनी आपल्या पहिल्या यादीत 8 उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपनं आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची घोषणा केली होती. तर काँग्रेसनं आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या 7 उमेदवारांची घोषणा केली होती. तर ठाकरेंनी आपल्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपनं आजवर 24 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं 12 तर ठाकरेंनी 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. अजित पवारांनी कोणतीही यादी अद्याप जाहीर केली नसली तरी रायगडमधून सुनील तटकरे आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांच्या नावाची घोषणा केली आहे. असो, तर आपला मुद्दा आहे तो शरद पवारांचा. काँग्रेसनं आजवर 12 उमेदवार जाहीर केलेत तर ठाकरेंनी 17, म्हणजेच मवियाच्या 29 उमेदवारांची घोषणा झाली आहे. मवियाकडून अजूनही 19 उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. यातले ठाकरे आणि काँग्रेसकडे असणारे फक्त 9 उमेदवार घोषित होणं बाकी आहे. तर पवारांचे सर्वाधिक 10 जागांवरचे उमेदवार जाहीर होणं बाकी होतं. त्यामुळे पवारांची यादी येईल तेव्हा 10 च्या 10 जागांवर उमेदवारांची घोषणा केली जाईल असं बोललं जात होतं. पण असं काही झालं नाही. शरद पवार गटाकडून 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि नगरमधून निलेश लंकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आता बारामतीतून सुप्रिया सुळेंचं नाव हे निश्चितच होतं. अजित पवार गटाकडून देखील सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित समजलं जात आहे. दुसरीकडे शिरूरमधून अमोल कोल्हेंचं नाव देखील निश्चित होतं. इथून अजित पवारांनी आढळरावांचं नाव देखील घोषित केलं आहे. म्हणजेच शरद पवार गटाचे बारामती आणि शिरूरचे 2 सामने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होणार आहेत. आता आज जाहीर झालेल्या नगरच्या जागेवर निलेश लंकेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. निलेश लंकेंचा सामना भाजपच्या सुजय विखेंसोबत होणार आहे. भाजप आणि शरद पवार गट असा सामना होणारी ही पहिली जागा असेल. निलेश लंकेंनी कालच आपला राजीनामा दिला होता, त्यामुळे लंकेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. भाजपसोबत थेट सामना असणारी शरद पवारांची निश्चित झालेली दुसरी जागा आहे ती दिंडोरीची. दिंडोरीतून पवार गटाने भास्करराव भगरे यांना उमेदवारी दिली आहे. शिक्षक ते पंचायत समिती ZP असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. ते भाजपच्या भारती पवार यांना टक्कर देणार आहेत. इथून हरिश्चंद्र चव्हाण, झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ, तसेच माकप नेते JP गावित यांची नावं समोर आली होती. दिंडोरीनंतरचा पवार गटाचा थेट भाजपविरुद्धचा सामना आहे तो म्हणजे वर्ध्यातून. वर्ध्यातून कराळे मास्तरांच्या नावाची चर्चा होती, पण कराळे मास्तरांना तिकीट काही मिळालं नाही. इथून पवार गटानं अमर काळेंना मैदानात उतरवलं आहे. ते भाजपच्या रामदास तडस यांच्या विरुद्ध लढत देतील. अमर काळे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार. जागा वाटपात ही जागा पवार गटाला जाईल याचा अंदाज घेऊन कालच ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील झाले होते. आता आज जाहीर झालेल्या 5 जागांपैकी बारामती, शिरूर या जागांवर पवार गटाची लढत अजित पवार गटासोबत असेल, तर उर्वरित वर्धा, दिंडोरी आणि नगरच्या जागेवर भाजपसोबत लढत असेल. असो, पण आत्ता येऊ थटलंय कुठे या विषयावर. कारण शरद पवारांचे 10 उमेदवार असणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. अर्थात मवियामधल्या जागा वाटपात ज्या जागांवर मतभेद आहेत अशाच जागा मागे ठेवून बाकीच्या जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटानं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. याचा अर्थ शरद पवारांनी जाहीर न केलेल्या उर्वरित 5 पैकी 5 जागांवर मतभेद आहेत का? तर तसंही नाही. एकट्या भिवंडीच्या जागेवर पवार आणि काँग्रेसमध्ये ओढाताण सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पवारांना इथून बाळ्यामामांचा पर्याय असल्यानं पवारांनी भिवंडीच्या जागेवर क्लेम केला आहे. गतटमला ही जागा काँग्रेसनं लढवल्यानं काँग्रेसचा देखील या जागेवर क्लेम आहे. अर्थात ही एक जागा सोडून शरद पवार आपल्या राहिलेल्या 4 जागांवर तरी उमेदवारांची घोषणा करू शकले असते, पण नाही. या 4 जागांवर देखील पवारांनी आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. अर्थात पवार डाव टाकणार, पवार डाव टाकणार अशी चर्चा असताना पवारांचे डाव नेमके का पडत नाहीत हा प्रश्न निर्माण होतो. आता या 4 जागा कोणत्या आहेत आणि इथं पवारांचा डाव नेमका का पडना झालाय ते पाहू. यातली पहिली जागा साताऱ्याची. साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा स्टँडिंग खासदार असल्यानं अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही गटांनी या जागेवर दावा केला होता. पण दोन्ही गटांकडे नसणारा सक्षम पर्याय ही गोष्ट साताऱ्याची अडचण वाढवताना दिसतीये. साताऱ्यातून उमेदवार नसल्यानं अजित पवारांनी साताऱ्याच्या बदल्यात नाशिक घेतल्याची चर्चा आहे. तर शरद पवार कोणत्याही परिस्थितीत सातारा आपल्याकडेच राहावा याची फिल्डिंग लावताना दिसत आहेत. श्रीनिवास पाटलांनी तब्येतीचं कारण देऊन निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं काल पवारांनी सांगितलं. वास्तविक
समोर भाजपचे उदयनराजे असतील तर यावेळी श्रीनिवास पाटील त्यांच्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीत अशी माहिती पवारांना मिळाल्याचं सांगण्यात येतं. श्रीनिवास पाटलांच्या निष्क्रियतेमुळे राष्ट्रवादीचं स्थानिक केडर नाराज असल्याचंही सांगण्यात येतं. अशावेळी उमेदवाराचा शोध शरद पवार घेत आहेत. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील असे दोन पर्याय पवारांच्या समोर आहेत. यातल्या बाळासाहेब पाटलांच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करू शकतात कारण त्यामुळे कराडचा उमेदवार दिल्यानं दक्षिण साताऱ्यातल्या 3 मतदारसंघांमधलं मतदान शरद पवार वळवून घेऊ शकतात. मात्र बाळासाहेब पाटील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगण्यात येतं. स्थानिक केडरनं मात्र शरद पवारांनीच सातारा लढवावी असा हट्ट धरला आहे. अर्थात उदयनराजेंच्या विरोधात कोण हा मुद्दा पवारांना साताऱ्यात सोडवता आलेला नाही. दुसरी जागा आहे ती माढ्याची. माढा हा शरद पवारांनी स्वतः प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ. 2014 मोदी लाटेतही पवारांनी हा मतदारसंघ स्वतःकडे राखून ठेवला होता. आता मात्र पवारांना देखील माढ्यातून उमेदवार शोधताना दमछाक होताना दिसतेय. कारण गेल्या 20 वर्षात शरद पवारांनी माढा लोकसभेत राष्ट्रवादीचा जो काही गड बांधला तो मागील 5 वर्षात एकतर भाजपसोबत गेलेला दिसतो किंवा एकतर अजित पवारांसोबत गेलेला दिसतो. अशावेळी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेमकं कोण याचे पर्याय पवारांकडे कमी असल्याचं बोललं जातं. सुरुवातीला इथून मवियाकडून महादेव जानकरांचं नाव समोर आलं होतं. मात्र जानकरांनी एकदम से वक्त बदल दिया, हालात बदल दिए. त्यानंतर पवारांचा मोर्चा मोहिते पाटील कुटुंबाकडे असला तरी आजही मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढतील किंवा निवडणूक लढवतील याबद्दल ठामपणे सांगता येत नाही. जयसिंह मोहिते पाटलांनी 2-4 दिवसांपूर्वीच तुतारी चिन्हावर लढवणार असे संकेत दिले असले तरी धैर्यशील मोहिते, विशेषतः रणजित मोहिते, भाजपची साथ सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. अडचणीत आलेल्या संस्था आणि साखर कारखान्याचं राजकारण पाहता निवडून आल्यानंतरही भाजपकडून अडचणी वाढवल्या जाऊ शकतात या विचारातून भाजपवर दबाव टाकून उमेदवार बदलण्याकडेच मोहिते पाटलांचा कल आहे. साहजिकच या राजकारणामुळे शरद पवार मोहिते पाटलांपासून देखील पुरेसं अंतर ठेवून आहेत. जानकरांप्रमाणे पुन्हा खेळी फसू नये म्हणून शरद पवार मोहितेंबाबत मौन बाळगून असल्याचं बोललं जातं. अर्थात मोहिते नसतील तर कोण याचं उत्तर माढ्यातही मिळत नसल्यानं पवारांचे डाव माढ्यातही थटलेले आहेत. सातारा आणि माढ्यानंतर नंबर लागतो तो बीडचा. बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर शरद पवारांची बीडमधली ताकद कमी झाली असली तरी जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मराठा मतांचं झालेलं ध्रुवीकरण यामुळे पवारांसाठी बीड देखील महत्वाची जागा असणार आहे. पण इथूनही पवारांना अंदाज आलेला नाही असं बोललं जातंय. त्याचं पहिलं कारण एकापेक्षा जास्त उमेदवार पण भक्कमपणे लढेल असा एकावरही नसलेला विश्वास. पंकजा मुंडेंचा सर्वच पातळ्यांवर सामना करू शकेल असा उमेदवार पवारांकडे नसल्याचं बोललं जातं. इथून शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना पक्षात घेतलाय. साहजिकच बजरंग सोनवणेंना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक होती. पण बजरंग सोनवणे लढले तर विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे देखील अपक्ष लढू शकतात. अशावेळी मराठा मतदारांमधील दुहीचा फटका पवारांना बसू शकतो. ज्योती मेटेंना उमेदवारी दिली तर पवारांकडे राहिलेलं राष्ट्रवादीचं स्थानिक केडर नाराज होऊन अजित पवार गटाकडे जाऊ शकतं. नरेंद्र काळे, बजरंग सोनवणे, ज्योती मेटे असे पर्याय पवारांपुढे आहेत. पण थेट पंकजा मुंडेंचा पराभव करू शकतील असा कॉन्फिडन्स शरद पवारांना इथून अजूनही येत नसल्यानं इथलं तिकीट वाटप थटल्याचं बोललं जात आहे. बीड नंतरची चौथी आणि शेवटची जागा आहे ती रावेरची. भाजपनं इथून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेपर्यंत एकनाथ खडसे निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं. मात्र भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आणि एकनाथ खडसेंकडून तब्येतीचं कारण समोर करण्यात आलं. खडसेंच्या या बदललेल्या भूमिकेमागं मोठे डावपेच होते जे महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या आणि भाजपमध्ये पहिल्या फळीत स्थान मिळवलेल्या खडसेंच्या जुन्या सहकाऱ्यानं टाकल्याचं बोललं जातं. थोडक्यात एकनाथ खडसे इथून उमेदवार नसल्यानं पवारांसमोर रावेर कोण लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पवारांसाठी इथून माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी आणि माजी आमदार सतीश पाटील अशी नावं चर्चेत आहे. पण यापैकी रक्षा खडसेंना टक्कर देऊ शकेल अशा नावावर आजही शिक्कामोर्तब होत नसल्याचं दिसून येत आहे. थोडक्यात भिवंडीची एकमेव जागा सोडली आहे तर राहिलेल्या 10 जागांपैकी 4 जागांवर टफ फाईट देऊ शकेल असा उमेदवार न मिळणं हीच पवारांची अडचण असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेच डाव थटला असल्याचं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं?
पवारांचे डाव नेमके कुठे थटले असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.